हॅलो फ्रेंड्स माय सेल्फ जगदीश पाटील फ्रेंड्स टुडे वी आर गोईंग टू लर्न पोयम नंबर थ्री बी द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो पोयम नंबर थ्री बी द बेस्ट या कवितेचे कवी डगलस मेलॉक हे आहेत विद्यार्थी मित्रांनो या कवितेचे कवी डगलस मेलॉक हे आहेत बी द बेस्ट ही मेलॉक यांची एक अद्भुत आणि अतिशय सुंदर अशी ही कविता आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनात उत्साह आणण्याचे काम ही कविता करते थकलेल्या किंवा हरलेल्या व्यक्तींसाठी ही कविता जिवंतपणा आणते विद्यार्थी मित्रांनो या कवितेचे कवी डगलस मेलॉक या कवींनी आपल्या सर्वांना या ठिकाणी एक अपील केलेली आहे म्हणजे ही एक मोटिवेशनल कविता आहे या कवितेतील शब्द आपण आपल्या जीवनात उतरवले तर आपण कधीच थकणार नाहीत आणि आपल्याला आपल्या कामाचा कंटाळा देखील येणार नाही विद्यार्थी मित्रांनो बी द बेस्ट ही एक मोटिवेशनल पोयम किंवा कविता आहे तर आपण आता या वंडरफुल पोयमला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आता आपण पोयमला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पहिल्या स्टांझामध्ये पहिल्या कडव्यात कवी आपल्याला एक ॲडव्हाइस देत एक सल्ला देत इन द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम द पोएट ॲडव्हाइसेस द पीपल टू बी द बेस्ट वॉट एवर यू डू विद्यार्थी मित्रांनो इथं कवी म्हणतायत की तुम्ही जे पण काही काम करत आहात तर ते बेस्ट करा आपल्याला जे काम करायचे आहे ते सर्वोत्कृष्ट सर्वात बेस्ट आपण ते केलं पाहिजे असा सल्ला कवी आपल्याला देत आहेत तर मग आपण आता पाहूया बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल विद्यार्थी मित्रांनो इथं कवी असं है की जर तुम्ही टेकडीवरील किंवा डोंगरावरील पाईन नावाचे मोठे वृक्ष होऊ शकले नाहीत बी अ स्क्रप इन द व्हॅली तर कमीत कमी दरीमधील लहानसे झुडूप तरी बना बट बी द लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील या ठिकाणी कवी म्हणतायत तुम्ही दरीतील लहानसं झुडूप तरी बना किंवा मग लिटल स्क्रब लहान झुडूप बाय द साईड ऑफ द रील रील म्हणजे स्ट्रीम म्हणजे झरा किंवा पाण्याचा प्रवाह जर आपण पाईन नावाचे मोठे वृक्ष नाही बनू शकलो टेकडीवरील बाजुला, बाजुला, प्रवाँचा, प्रवाँचा, तर कमीत कमी आपण दरीमधील किंवा मग पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला झऱ्याच्या बाजूला असलेले लहान झुडूप तरी आपण बनले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कवी आहेत की तुम्ही प्रवाहाच्या पाण्याच्या प्रवाहाच्या किनाऱ्यावरील जे झुडूप बनणार आहात तर ते श्रेष्ठ बना त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बी अ बुश बुश म्हणजे पण झुडूपच होतं एक लहान छोड किंवा झुडूप बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री तुम्ही जर मोठे वृक्ष नाही बनू शकले तर त्या ठिकाणी बुश किंवा लहानसे झुडूप तरी बना असं कवींनी सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आता दुसरे कळवे पाहूया इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास and सम highway happier हॅपियर मेक इफ यू be बी अ then देन जस्ट बी अ बास बट द लिव्हलिएस्ट बास इन द लेक विद्यार्थी मित्रांनो या स्टानझामध्ये कवींनी असे सांगितले की इफ यू can't बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास विद्यार्थी मित्रांनो कवी असं आहेत जर तुम्ही लहान झुडूप पण नाही बनू शकले तर गवत तरी बना आणि गवत बनवून राजमार्गांना सुशोभित करा विद्यार्थी मित्रांनो आपण प्रवास करतो प्रवास करत असताना जे रोड आहेत किंवा जो हायवे आहे महामार्ग आहे तर त्या महामार्गाच्या आजूबाजूला किंवा रोडाच्या आजूबाजूला जर हिरवळ असेल गवत असेल झाडं असतील तर आपल्याला हायवे कसा वाटत असतो तो सुंदर वाटतो आपल्याला प्रवास करताना पण मजा येत असते म्हणून कवी म्हणतायत जर तुम्ही लहान झुडूप नाही बनू शकले तर गवत तरी बना आणि गवत बनून महामार्गांना सुशोभित करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इफ यू कांड बी अ मस्की देन जस्ट बी अ बास विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी मस्की म्हणजे बिग फिश म्हणजे मोठा मासा आणि बास म्हणजे स्मॉल फिश म्हणजे लहान मासा कवी म्हणतायत इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास बट द लिव्हलिएस्ट बास इन द लेक विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही मस्की म्हणजे मोठा मासा नाही बनू शकले तर बास म्हणजे लहान मासा तरी बना परंतु तलावातील जिवंत लहान मासा बना असं या ठिकाणी कवी म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता पुढचा स्टांजा पाहूया वी कांट ऑल बी कॅप्टन्स वी हॅव गॉट टू बी स्क्रिव दे आर समथिंग ऑल ऑफ अस हियर देअर्स बीक वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर विद्यार्थी मित्रांनो फार सुंदर या ठिकाणी कवींनी त्यांचे विचार मांडलेले आहेत कवी असं म्हणतायत वी कांट ऑल बी कॅप्टन्स आपण सर्व कॅप्टन बनू शकत नाही जहाजावरील आपण कॅप्टन बनू शकत नाही वी हॅव गॉट टू बी स्क्रिव जरी आपण सर्व जहाजावरील कॅप्टन बनू शकत नाही तर आपण खलाशी बनायला हवे आपण नाविक बनायला हवे सर्वेत जण कॅप्टन बनू शकत नाही दे आर समथिंग ऑल ऑफ अस हिअर आपल्या प्रत्येकासाठी इथे काही ना काही आहे दे आर्स बिग वर्क टू डू अँड दे आर्स लेसर्स टू डू आपण मोठे काम देखील करायला हवे आणि लहान काम देखील करायला हवे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कवी मानताहेत की आपण आपल्यासमोर जर एखादं मोठं काम आलेलं असेल ते पण आपण आनंदात केलं पाहिजे आणि आपल्यासमोर जर एखादं लहान काम असेल तर ते पण आपण आनंदात केलं पाहिजे मोठे काम किंवा लहान काम श्रेष्ठ काम किंवा कनिष्ठ काम तर असा आपण विचार करायला नको आपल्यासाठी जे जान पण काम आवश्यक आहे ते काम आपण करायला हवे अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर विद्यार्थी मित्रांनो आणि कवी असं आहेत आणि जे काम तुमच्याजवळ आहे किंवा आपल्याजवळ आहे मग ते लहान काम असो किंवा मोठं काम असो तर ते आपण करायला हवे आणि चांगल्या पद्धतीने श्रेष्ठ पद्धतीने ते काम आपण केले पाहिजे असं ह्या ठिकाणी कवींनी त्यांचे विचार मांडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कवी असं म्हणतायत की जे पण आपण काम करणार आहोत ते मोठे असो किंवा लहान असो तर ते काम आपण आत्ताच केलं पाहिजे ते म्हणतात ना कल सो आज कर आज करेसो अभि कर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढे पाहूया इफ यू can't बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही हायवे किंवा महामार्ग नाही बनू शकले तर कमीत कमी लहान वाट किंवा पाऊलवाट ट्रेल लहानसा रस्ता चालण्यासाठी तर लहान वाट किंवा पाऊल वाट तरी बना असं कमी आहेत इफ यू कांड बी द सन बी स्टार जर तुम्ही सूर्य नाही बनू शकत तर कमीत कमी तारा तरी बनले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सूर्य हा संपूर्ण संसाराला प्रकाश देत असतो पण आपण सूर्यासारखे तर नाही बनू शकत तर कमीत कमी आपण लहानशा स्टारसारखं किंवा तारासारखं आपण बनलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो It isn't by the size that you win or fail Be the best whatever you are यू आर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कवी असं आहेत तुम्ही जे पण काम करतायत तर तुम्ही त्यामध्ये जिंकले किंवा हरले तर त्याचा जो आधार आहे तर त्या तुमच्या कामावरून ठरत नसतो म्हणून तुम्ही, तुम्ही जे पण काम करतायत तुम्ही विद्यार्थी आहेत तर श्रेष्ठ विद्यार्थी बनले पाहिजेत तुम्ही शिक्षक आहेत तर श्रेष्ठ शिक्षक बनले पाहिजेत तुम्ही डॉक्टर आहेत तर श्रेष्ठ डॉक्टर बनले पाहिजेत तुम्ही जर एखादे शेतकरी आहेत तर श्रेष्ठ शेतकरी बनले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कवींना असं म्हणायचं आहे की आपलं जे काम आहे ते आपण श्रेष्ठ पद्धतीने केले पाहिजे आणि आपण जे पण काम आहेत जो पण व्यवसाय करतोय किंवा आपण जे पण काही करतोय तर ते श्रेष्ठ पद्धतीने केले पाहिजेत आणि त्याच्यातच आपण बेस्ट बनलं पाहिजे म्हणून कवी शेवटी म्हणतात बी द बेस्ट व्हॉट एवर यू आर तुम्ही जे पण आहात त्याच्यामध्ये श्रेष्ठ बना त्याच्यात बेस्ट बना तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कवी डगलस मेलॉक यांनी बी द बेस्ट या कवितेतील सुंदर विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पोएम नंबर थ्री बी द बेस्ट या पोएमचा आज आपण अभ्यास केला आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपल्या होमवर्कच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचा आहे